नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोज सकाळ होते. सकाळ झाल्यावर तुम्ही शाळेत जाता, घरातले सगळे लोक ऑफिसला जातात, आपापल्या कामाला बाहेर पडतात. मग रात्र होते, रात्र झाल्यानंतर आपण सगळे झोपी जातो, पुन्हा दिवस होतो. तर हे दिवसानंतर रात्र, रात्रीनंतर पुन्हा दिवस, हे चक्र कायम सुरू आहे. म्हणजे अगदी तुम्ही जन्माला आल्यापासून ते अगदी आत्तापर्यंत असं कधीतरी झालंय का की रात्रीनंतर दिवस झालाच नाहीये किंवा दिवसानंतर रात्र आलीच नाहीये? तर असं कधीच झालेलं नाहीये, कदाचित होणारही नाही. पण ही दिवस रात्रीची जी नैसर्गिक क्रिया आहे ती नेमकी कशामुळे होते तेच आपण आज जाणून घेणार आहोत. की हा दिवस नक्की होतो कसा, ही रात्र नक्की कशी काय होते, सूर्य पृथ्वी यांच्यामध्ये नक्की काय बदल घडतात जेणेकरून दिवस आणि रात्र हे अविरत चक्र सुरू राहिलेलं आहे. चला तर मग जाणून घेऊया. आपण जर एक भोवरा घेतला व तो फिरवून पाहिला तर आपण निरीक्षण करू शकतो की भोवरा स्वतःभोवती फिरतो. स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते. वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात. ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरत असते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा अक्ष किंवा आस असेही म्हणतात. अशाच प्रकारे आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, अगदी त्या भोवऱ्यासारखी. तुम्हाला माहीतच असेल की पृथ्वीवर पडणारा प्रकाश हा सूर्यापासून येतो आणि पृथ्वीचा आकार हा मोठ्या चेंडूसारखा गोल आहे, त्यामुळे सूर्याचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर पोहोचत नाही. अर्ध्या पृथ्वीवर प्रकाश पडतो तर अर्ध्या पृथ्वीवर अंधार असतो. ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो त्या भागावर दिवस आणि ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही तिथे अंधार पडतो, म्हणजेच रात्र होते. दिवस मग रात्र, रात्रीनंतर पुन्हा दिवस, असा दिवस आणि रात्रीचा पाठशिवणीचा खेळ आपण रोज पाहतो. आणि हे दिवस रात्रीचे चक्र न थांबता सुरूच असते. आणि यामागचं कारण असं की ज्यावेळी पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यावेळी तिचा प्रकाशित असणारा भाग अंधारात जातो व अंधारातील भाग प्रकाशात येतो. पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला 24 तास लागतात, यातील 12 तास दिवस तर 12 तास हा अंधार असतो. चला तर आता आपण पाहूयात पृथ्वीवर कोणकोणत्या ठिकाणी आत्ता दिवस आहे आणि कोणत्या ठिकाणी रात्र आहे. स्क्रीनवर दिसणाऱ्या लिंकवरती तुम्ही जा. इथं तुम्हाला सूर्य म्हणजे सन, पृथ्वी म्हणजे अर्थ आणि चंद्र म्हणजे मून यांची स्थिती दिसेल. खालील विंडो वरती खेचली असता तुम्हाला डेट अँड टाईम दिसेल. इथे आपण आजचा दिनांक आणि वेळ टाकायचा. याच्यासाठी तुम्ही वर दिलेला करंट सिम्युलेशन डेट याला फॉलो करू शकता. ॲप्लाय बटणावर क्लिक केल्याबरोबर आपल्याला स्क्रीनवर सूर्य पृथ्वी व चंद्राची सद्यस्थिती दिसेल. तुम्ही माऊसच्या कर्सरद्वारे पृथ्वीला फिरवू शकता व दिवस व रात्र असणारी ठिकाणे पाहू शकता. आता सर्वांनी आपापल्या मित्रांना व आईवडिलांना दिवस रात्र कसे होतात ते सांगायचं.